नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद चांगला चिघळायला लागलाय। कर्नाटकच्या उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी होणार आहे, पण ती आता उद्या होईल। हिजाबच्या मुद्द्यावरून उद्याला या सुनावणीला सुरुवात होईल। दरम्यान विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचं आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे। पण राज्यातली सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता राज्यातील शाळा आणि कॉलेजेस 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य प्रशासनानं घेतला आहे। You are not allowed wearing the hijab in the class, otherwise you can go out of the campus. But the government order says you should remove all the class and wear only... But it's still in the high court now. But government says you have to wear only uniform. Yeah, why they are wearing? We are wearing uniform color shawl in our heads. But what they are saying now? We are not allowed wearing the scarves. They are protesting against us. They want us to, they expect us to be thrown out of the college. That's why they are doing all of this stuff. But you clapped and you welcomed them. We didn't clap for them. We are showing everyone. The lecturers told us that they are their supporters and this is what they are doing. आणि प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हे सगळं प्रकरण पुढे कशा पद्धतीनं जाणार? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, हे प्रकरण आता पुढे जाण्याची शक्यता अशी आहे की ज्या पद्धतीने उडप्पीमध्ये घटना पाहायला मिळाली, उडप्पीमध्ये दोन गट एकमेका सामने आमने सामने होते, ज्यामध्ये एकीकडे खास करून केशरी किंवा भगव्या फेट्याधारक होते आणि दुसरीकडे हिजाब घातलेल्या मुली होत्या, तरुणी होत्या। या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचा पडसाद आता संपूर्ण कर्नाटकमध्ये पाहायला मिळतोय। कर्नाटकातल्या शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ आगामी 3 दिवसांनी बंद ठेवण्यात आलेले आहे। सोबतच जर बघितलं आपण, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या संदर्भात आता याचे पडसाद देखील महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झालेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीनं हिजाबचा मुद्दा पुढे आलेला आहे, याचे पडसाद आगामी 5 राज्याच्या निवडणुका होत आहे, खास करून ज्यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक होत आहे, ज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप लागला जात आहे। त्यामुळे मी प्रशांत तुला एकच मिनिट थांबवतो। बंगळुरूतले स्थानिक आपले प्रतिनिधी हरीश उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हरीजी, अभी क्या माहौल है फिलहाल स्टेट में और क्या सच में इतनी तनाव की स्थिति है कि 3 दिन कॉलेजेस और स्कूल बंद रखने पड़ेंगे? कुछ 2-3 डिस्ट्रिक्ट्स में तनाव है, स्पेशली शिमोगा जो है और बागलकोट है। कई जगहों पर पत्थरबाजी हुआ है, लाठीचार्ज हुआ है, 4-5 लोग घायल भी हुए हैं। इसीलिए हाईकोर्ट में जो हियरिंग चल रहा है उसका इंटरिम ऑर्डर शायद कल आएगा और गवर्नमेंट को शायद लगता है कि अगर कल भी कॉलेजेस और स्कूल्स ओपन रहेंगे तो और ज्यादा वायलेंस होगा। जो कोर्ट में हियरिंग आज हुआ है उसको मद्देनजर रखते हुए गवर्नमेंट ने ये डिसीजन किया है कि हाई स्कूल्स और कॉलेजेस जो है उसको बंद किया जाएगा। और शायद कहीं पर गवर्नमेंट को भी थोड़ा वक्त चाहिए फोर्सेस को मोबिलाइज करने के लिए, क्योंकि एक चीज इधर है, जिन जगहों पर ये वायलेंस हुआ है ये सामान्य तौर पर वायलेंस रिलेटेड या पोलराइजेशन रिलेटेड डिस्ट्रिक्ट नहीं है। कोस्टल डिस्ट्रिक्ट में यूजुअली जो सिक्योरिटी सेटअप है उसको इंक्रीज किया गया था ये हिजाब कॉन्ट्रोवर्सी के मद्देनजर रखते हुए, पर बागलकोट और शिमोगा जैसे डिस्ट्रिक्ट में अमूमन वायलेंस नहीं होता है। इसीलिए शायद गवर्नमेंट ये कंफर्म करना चाहता है कि सारे डिस्ट्रिक्ट में पुलिस फोर्स को लगाया जाए और कल जो भी इंटरिम ऑर्डर आएगा, वेदर प्रो हिजाब होगा या एंटी हिजाब होगा, फिर भी क्लासेस शुरू हो सके और कोई वायलेंस के लिए कोई आस्पर्धा नहीं रहे। जी, फिलहाल हरीश जी, इस जानकारी के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी दिल्लीचे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, खरं तर इतके वर्ष म्हणजे शिक्षणाच्या करता कर्नाटक किंवा शिमोगा, हे सगळे पूर्ण कर्नाटक राज्य, बंगळुरू, शिमोगा हे फार सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा उच्च दर्जाचे असे हे भाग आहेत। काही दिवसांपूर्वीपर्यंत इथे मुली अशा पद्धतीने हिजाब घालून येत नव्हत्या, अचानक हे सुरू झालं आणि मग त्याला विरोधही सुरू झाला, काय सांगशील? गेल्या
दोन आठवड्यामध्ये हे संपूर्ण प्रकरण पुढे आलेलं आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने हिजाबच्या काही मुली या महाविद्यालयांमध्ये हिजाब घालून आल्या होत्या, त्यानंतर त्याला विरोध करणारे काही तरुण पुढे आले होते, त्यावरती तो वाद त्या विद्यापीठाच्या किंवा त्या महाविद्यालयाच्या अंतर्गत निपटवण्याचा प्रयत्न झाला. पण त्याचे पडसाद आता हळूहळू कर्नाटक, जसं उदाहरणार्थ आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, जे आपले प्रतिनिधी उपाध्याय यांनी स्पष्ट केलं की शिमोगा हे जे जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये असो उडुपीमध्ये आज सकाळची घटना आहे. सकाळीमध्ये देखील ज्या पद्धतीने महाविद्यालयाचे तरुण आणि खास करून अँटी हिजाब वाले या दोघांमध्ये ज्या पद्धतीने चर्चा झाली आणि दोघांमध्ये वाद झाले आणि एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील झाली, त्याचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर मीडियाच्या माध्यमातून आणि लोकांच्या चर्चेच्या माध्यमातून सगळे संपूर्ण कर्नाटकात पोहोचले. आपण जसं मिलिंद म्हणत होतात की कर्नाटक हे शैक्षणिक दृष्टिकोनातून सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आणि मानलं जाणारं राज्य आहे, अशा वेळी या ज्या पद्धतीनं ही घडामोड घडते आणि याचा पडसाद देखील लोकसभेत काल पाहायला मिळाला. काल लोकसभेमध्ये केरळचे जे खासदार होते त्यांनी तो मुद्दा मांडला आणि मुद्दा मांडताना त्यांच्या आजूबाजूला सर्व मुस्लिम समाजाचे खासदार होते. याच्यामुळे कुठेतरी हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नाही आहे. एकीकडे हिंदुइझम चालू झालाय, दुसरीकडे मुस्लिमइझम आहे आणि याच्यामध्ये याचा फायदा एखाद्या राजकीय पक्षाला होतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरून हे महत्वाचं आहे की आता वाद आता वाढू नये आणि लवकरात लवकर हा वाद कसा कमी करता येईल यासाठी चर्चेच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी कर्नाटक सरकारने 3 दिवस विद्यापीठं बंद ठेवली आहेत, शाळा कॉलेज बंद ठेवलेले आहेत. बरं, प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कर्नाटकात हिजाबवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी उमटू लागलेत. मालेगावमध्ये याचे पडसाद उमटले. महापौर ताहिरा शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिला इथे रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि काही काळ धरणे आंदोलन केलं. यावेळेला संतप्त महिलांनी जोरदारपणे घोषणाबाजी केली आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला. संविधानानं दिलेल्या हक्कावर कर्नाटक सरकार गदा आणत असल्याचा आरोप महापौर ताहिरा शेख यांनी केला आहे. अगर संविधान ही लिखने वाले बाबा साहेब अम्बेडकर ने अगर ये बात पहले कही होती कि उसमें कहीं लिखा है कि जो मुस्लिम समाज की जो माँ बहनें हैं वो बिना नकाब के बिना हिजाब के रहें, अगर ये उस वक्त का किया गया होता तो हम लोग एक मर्तबा सोचते भी, लेकिन संविधान लिखने वालों ने कायदे में कानून में कहीं कुछ लिखा नहीं है. हमारे जो माँ बहनें हैं मुस्लिम समाज की जो हमारी तलबा हैं उन लोगों को बोलते हैं कि आप लोग हिजाब के बिना कॉलेजों में आओ, तो इस बात को हम कतई मंजूर नहीं करेंगे, इस बात की हम पुरजोर मुजम्मत करते हैं. आपण अधिक जाणून घेऊयात. बब्बू शेख आपले मालेगावचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, खरं तर हे सगळं प्रकरण मूळ झालं आहे कर्नाटकात, महाराष्ट्रात तर असं कुठे झाल्याचं ऐकिवात नाही. मालेगावमध्ये एवढा मोठा मोर्चा का निघाला आणि काय यांचं म्हणणं होतं? मिलिंद, खरं तर आता मालेगावमध्ये ही महापालिकेची निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे, त्याच्यामुळे आता जो तो जेवढे राजकीय पक्ष आहे ते आपापल्या परीने प्रत्येक मुद्द्याला हात घालत आहे आणि हे जो मोर्चा काढण्यात आलेला होता, महापौर ताहिरा शेख हे राष्ट्रवादीचे आता नेते झालेले आहे आणि कदाचित याचा पुढे याच्यात फायदा होईल महापालिका निवडणुकीत असं एक कारण असू शकतं असं काही लोकांचं मत आहे. पण हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, मोठ्या संख्येने महिला आणि तरुणी त्यात सहभागी झालेल्या होत्या. विशेष म्हणजे खरं तर हा कर्नाटकचा भाग आहे, महाराष्ट्रात याचं काही घेणं देणं नसलं तरी राजकीय खेळ याच्यात असू शकतं असाही दावा काही नागरिकांनी केलेला आहे. मिले बाबू यांनी फक्त निवेदन दिलं का यांचा काही आग्रह होता पुढे मालेगावमध्ये किंवा नाशिकमध्ये अशाच प्रकारे हिजाब घालून मुली जातील किंवा महाविद्यालयात कॉलेजेसमध्ये जिथे कॉलेजेस सुरू झालेली आहेत तिथे असं काही सांगण्यात आलं यावेळेला? विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात ज्या मुस्लिम विद्यार्थिनी आहेत ते क्वचितच हिजाब घालतात, सर्वजण मुली घालत नाहीये. मालेगावमध्ये तीच जवळपास फार कमी मुली जी आहे म्हणजे जे उर्दू शिक्षण घेतात ते जास्त मुली हिजाब घालतात. जे कॉलेजमध्ये जातात ते क्वचित 2-5% त्यांची हिजाब घालण्याची नाही आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की जे कर्नाटकमध्ये घडलंय कदाचित ते उद्या महाराष्ट्रातही घडू शकतो, इथेही बंदी येऊ शकते अशी शंका त्यांनी उपस्थित करून हा मोर्चा काढलेला आहे आणि निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि तिथे जे हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे ती उठवण्याची मागणी यांनी केलेली आहे. बर, बब्बू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे कर्नाटकातल्या या हिजाब प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात सुद्धा उमटू लागले. तर मालेगावमध्ये मालेगावच्या महापौर
ताहिरा शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आणि त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं। तर बीडसह अन्य काही ठिकाणी काही पोस्टर्स या संदर्भातले लागल्याचं कळतंय। तिकडे कर्नाटकच्या उच्च न्यायालयात या संदर्भात एक याचिका दाखल आहे आणि त्यावर उद्या सुनावणी होणं अपेक्षित आहे। कदाचित त्याचा तातडीनं निकालसुद्धा येऊ शकतो। आपण अधिक माहिती घेऊयात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आपल्यासोबत आहेत। दलवाई सर, तुम्ही कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? असं आहे की मुस्लिम मुली शिकत असल्या तर त्यांना शिकू देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। त्यावर काय ड्रेस करतात आणि काय नाही ह्याला फार महत्व मी देत नाही। अर्थात मुलींना माझा दृष्टिकोन आहे की मुलींना असं तिने बुरख्यामध्ये आणि याला घरामध्ये ठेवून त्यांचे प्रश्न सुटणार नाही। परंतु आता जर त्यांच्या घरातून परमिशन त्यांना मिळत असेल शिकण्याची तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यांना ते उगाच त्यांना परत त्या ह्याच्यात अडकवणं हे बरोबर होणार नाही असं मला वाटतं। परंतु त्या तिथे काय झालं कर्नाटकात म्हणून इथे मोर्चे काढणं याचा अर्थ आर एस एसच्या लोकांना इथे मोर्चे काढायला हे दिल्यासारखं निमंत्रण दिल्यासारखं आहे। इथे त्याची गडबड करण्याचं काही कारण नाही। तिथे ते लोक लढतायत ना त्या संबंधामध्ये तिथे बोलणं की आता मुलींना शिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मुस्लिम समाजाने आपल्या मुलींना शिकवण्याच्या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले पाहिजे असे मोर्चे काढून त्यांना उगाच उचकवण्याचं त्यांना निमित्त देण्याचं कारण नाही असं मला वाटतं। महाराष्ट्रातल्या शिक्षण बाजूला राहील आणि नसत्या भानगडी पुढे येतील। बरोबर दलवाई सर, तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना काय आवाहन कराल? कारण हिजाब हा शेवटी भावनेचा धर्माचा असा सगळाच विषय येतो की ज्याबद्दल बोलायचं झालं तर मुस्लिम बांधव हे अतिशय आस्थेनं बोलतात किंवा आक्रमकपणे बोलतात। नाही, एक लक्षात घ्या, हिजाब आणि बुरख्यामध्ये फरक आहे। हो, हिजाब हा डोक्याला बांधला जातो। बरोबर, असं आहे करोना आल्यापासून हिजाब सगळेच बांधायला लागलेले आहेत आणि मुख्य भाग असा आहे की स्कूटर वरून जाताना हिंदू मुली सुद्धा त्या पद्धतीचा हिजाब घेतात, म्हणजे आपला चेहरा झाकून घेतात असं मला वाटतं। मुख्य त्याच्यामध्ये दृष्टिकोन असा असला पाहिजे की मुली जर शिकत असतील त्या कुठल्याही समाजातल्या असू देत, विशेषतः मुस्लिम समाजातल्या मुली शिकत असतील तर त्यांना अधिक शिकण्यासाठी महत्व द्यावं केलं पाहिजे। शिक्षणातून मग त्यांचा बुरखा आणि हिजाबच्या संबंधामध्ये त्या स्वतःच विचार करतील ना। ठीक आहे दलवाई सर, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे आपली भूमिका मांडली त्याबद्दल। आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरचा अंतिम निर्णय आता उद्याला होणार आहे। आज नितेश राणे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। ते कोल्हापूरच्या रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत। पण नितेश राणे यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी अर्ज दाखल केला। यानंतर सरकारी वकील आणि मानेशिंदे या दोघांच्याही वतीनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला। हे दोन्ही युक्तिवाद आज संपले आहेत। नितेश राणे हे पोलीस कोठडीत असताना 48 तास त्यांची चौकशी करण्यात आली। या प्रकरणाच्या तपासात नितेश राणे यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केल्याचं राणे यांच्या वकिलांनी म्हटलंय। तर या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, त्याचप्रमाणे कोर्टात आरोपपत्र सुद्धा दाखल झालेलं नाही, त्यामुळे नियमित जामीन मंजूर केल्यास तपासात अडचणी निर्माण होऊ शकतात असं सरकारी वकिलांच्या वतीनं सांगण्यात आलं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर आता आपला निकाल न्यायालय उद्याला देणार आहे। दरम्यान नितेश राणे यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना कोल्हापूरच्या रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलं। इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांच्या वतीनं सिंधुदुर्ग इथल्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता आणि त्या अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला। आज जर का न्यायालयाचा निकाल आला असता तर नितेश राणे यांना दिलासा मिळणार का हे लगेचच ठरणार होतं, पण आज न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे। आता बातमी आहे बीडमधून। वाळू माफियांच्या उच्छादावरून आता मुंडे बहीण भाऊ सामने आले आहेत। बीडच्या शहाजहानपूर चकला गावामध्ये 4 शाळकरी मुलांचा सिंफना नदीमध्ये वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये
पडून बुडून मृत्यू झालाय. यावर पंकजा मुंडे यांनी संबंधितांवर 302 गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तर तुमच्या काळात जर अशा स्वरूपात गुन्हा झाला असेल तर मीही तशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल करेन, असं म्हटलंय राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी. आणि याच मुद्द्यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने सामने आले. चार मुलं तीन शहाजहानपूर आणि ती एक चांदरवाडी मधला आहे. या तीन चारही मुलांच्या आई वडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे. आमचे आमदार तिथले लक्ष्मण पवार यांनी तिथे स्वतः जातीने जाऊन लक्ष देत आहे. मी या माफिया राज विषयी रोज बोलते. बीड मधल्या या माफियांमुळे किती लोकांचे असे जीव जाणार आहे हा माझा प्रश्न आहे. कलेक्टरांनी तात्काळ याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि त्यांच्यावर म्हणजे एका चार लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर अशी माझी माहिती. असा यापूर्वी जर त्यांच्या काळात वाळू माफियावर 302 गुन्हा दाखल झाला असेल तर तो केलाच पाहिजे. आता निश्चितच होत नाही की नेमके ते खड्डा कुणी केला तर 302 त्या खड्ड्यावर करायचं का? ते निश्चित कुणी खड्डा केलाय. एक जण होता, दोन जण होत्या, गोखलेंची एक मशीन होती का पाच होत्या हे काहीच माहीत नाही. त्यामुळे चौकशीच्या अंती बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील, मग आपल्याला नक्कीच ज्यांनी चूक झाली त्यांना कारवाई करता. आपण पाहतोय दिवसभराच्या बातम्या आणि आता एक बातमी मोठी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. कारण पशुधनाची होत असलेली परवड न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. अनेक ठिकाणी पशुधनाला उपचारासाठी डॉक्टरच नाहीत, त्यामुळे काही ठिकाणी गाईगुरांचे किंवा शेळ्या मेंढ्यांचे जीव जात आहेत हे सुद्धा वास्तव आम्ही दाखवलं होतं. यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आणि आता राज्य सरकारनं 428 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. संबंधित विभागाचे अधिकारी मानसिंग पवार यांनी यासंदर्भातले लेखी आदेश काढले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागा या भरण्याचे आदेश निघाले आहेत. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, एक खूप करुण वास्तव या सगळ्या जनावरांचं आपण दाखवलं होतं आणि अखेर तुझ्या बातमीला न्याय मिळाला, शासन जागं झालं, 428 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आता नियुक्त्या होतील. खरं तर हा न्यूज 18 लोकमतचा फार मोठा इम्पॅक्ट आहे. कारण जे मुख्य जनावर आहे त्यांचे प्रचंड हाल होत होते. कारण डॉक्टर्स अवेलेबल मिळायचे नाही, अनेक जनावरे दगावली, शेतकरी संकटात सापडलेला आहे. एखादी गाय असो किंवा म्हैस असो त्याची 1-1.5 लाख रुपये किंमत असते आणि जर ती दगावली तर शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळत होतं. आणि जेव्हा आपण माहिती काढली तर फक्त नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे जे जागा आहेत ते रिक्त आढळून आलेले आहे. त्याच्यामुळे आपण ती बातमी दाखवली आणि त्याच्यानंतर शासन खळबळून जागं झालंय. अखेर आज त्यांनी आदेश काढलाय, 428 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. लोकसेवा आयोगामार्फत ज्यांनी परीक्षा दिलेली होती जे पास झालेले विद्यार्थी आहे त्यांची आता नियुक्तीचे पद आदेश निघालेला आहे. आणि या आदेशामुळे जे पशुधन पालक शेतकरी आहेत त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मिलिंद बबू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे ही बातमी आम्ही दाखवली, मुक्या जनावरांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला अखेर यश मिळालं. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, बातमी न्यूज 18 लोकमतवर. Okay, impact you. I'm